डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस अकरावी बारावीचे बॅचेस जोरात सुरू फक्त पंधरा हजार रुपयात सर्व विषय एम्बिशियस क्लासेस शहरात ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी सोय म्हणून कॅन्टोनमेंट बोर्डास केअरटेकर सोसायटीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व चार ऑक्सिजन पॉवर गॅस सिलेंडरची मदत करण्यात आली आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मशीन व चार ऑक्सिपॉवर गॅस सिलेंडर पुणे कॉन्टोन्मेंट एम एन जी एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे पुणे कॉन्टोनमेंट बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभिये नगरसेविका प्रियांका श्रीगिरी कल्पना मुळगावकर शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे केअरटेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाला रणजित परदेशी इरफान मुल्ला विजय बेलिटकर संजय असरकर शशीधर पुरम विष्णू दोशी पवन देडगावकर गणेश चित्ते सुमित अग्रवाल ॲडव्होकेट सुफियान खान यांचे सहकार्य लाभले यावेळी हर्षल खेडेकर व तेजेश कोळभोर यांनी ऑक्सिजन मशीनचे प्रात्यक्षिक दाखवले सुनील कापडे म्हणाले या काळात अनेक लोक अहोरात्र काम करीत आहेत या लोकांवर येणारा बोजा कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊन काम करीत आहेत कोरोनाच्या या महामारीच्या काळात केअरटेकर सोसायटी सारख्या संस्था पुढे येऊन नागरिकांना मदत करीत आहेत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता देशपातळी ते गल्लीपर्यंत पुढे येऊन नागरिकांना मदत करीत आहे याचा अभिमान आहे राजेश पांडे म्हणाले ज्या प्रकारे पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे ही परिस्थिती ओळखून केअरटेकर्स या संस्था मोफत ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहेत अनेकदा ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांना त्रास होताना दिसत आहे त्यासाठी काही सीएनजी रिक्षांमध्ये अशा मशीनचे किट बसून त्या रिक्षा नागरिकांसाठी उपलब्ध करीत आहोत असेही त्यांनी सांगितले कुमार शिंदे म्हणाले कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे या परिस्थितीचा विचार करता केअरटेकर सोसायटीच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन कॉन्टोनमेंट बोर्ड येथील रुग्णालयाला दिले असून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत रुग्णांना या मशीनचा उपयोग होणार आहे हे मशीन वापरण्यासाठी रुग्णांना डॉक्टरांचे मागणीपत्र व आधार कार्ड हे कागदपत्र लागणार असून हे मशीन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुण्यातील सामाजिक संस्थांनी असे मशीन रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले तर अनेकांचे जीव वाचतील असेही त्यांनी सांगितले केअरटेकर सोसायटी ही नाव पण नेहमी काम करते काळजी घेणं त्यांनी अनेक उपेक्षित काम करत आली पण आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की कोविड महामारी ही राष्ट्रीय आपत्ती आहे यामध्ये केअरटेकर अनेक विषयाने काम करतच आहे पण सर्वात महत्त्वाची आजच्या तारखेला विषय असा आहे ऑक्सिजन न मिळण्यामुळं बेड मिळत बेड न मिळण्यामुळे लोकांना घरगुरी राहायला लागते त्यामध्ये अनेकांचा मृत्यू ओढावला गेला आहे यासाठी काही ठिकाणी ऑक्सिजन मशीन हे तीन दिवस पेशंटला मिळेपर्यंत प्रयत्न केले ही ऑक्सिजन मशीन आहे घरी जर तुम्ही ठेवली जर तुम्ही डॉक्टरची परमिशन घेतली तुम्हाला नव्वद टक्केपर्यंत गॅस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल आणि यात सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुमची जर नेहान करणार असेल ती वेळ असेल तर तुमचं टाळेल पण यासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला डॉक्टरचं परमिशन किंवा ते मागणी पत्र लागेल आधार कार्ड लागेल आणि केळकरचा विषय असा आहे हा की सर्वप्रथम कॅन्टोन्मेंट बोर्ड हा विषय असा आहे की इथं आजपर्यंत एकही कोविड मृत्यू झालेला नाही आणि इथं क्वारंटाईन सेंटर दोन आहेत एक आंबेडकर शाळेकडे आहे तर रवींद्र टागोरकडं तिथं तो पेशंट आहेत जर त्याला रात्री काय त्रास जर काय आणि बेड अवेलेबल नसेल तोपर्यंत त्यांना मशीन आम्ही आहे कॅन्टोन्मेंट बोर्डला आम्ही अर्पण करत आहोत त्यानंतर केळचा विषय असा आहे की पूर्ण शहरामध्ये ज्यांना ज्यांना ही मशीन लागेल त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कॉल uh, करावा त्यांचे नंबर आम्ही दिले सगळ्यांना एक कॉल केला तुम्ही मागणीपत्र आधार कार्ड घेऊन या आणि वापर घेऊन याच्या कोणालाही एक सिंगल पैसाही आम्ही त्यांना चार्ज करणे हे पूर्णपणे मोफत आहे आणि को शहर कोणते असून द्या भाग कोणते असून द्या आता लष्कर भाग आणि भाग चालू तालुक्याला त्यानंतर भाग आहे कोंडवा आहे आजच्या आमच्या प्रत्येक मेंबरच्या इथं दोन दोन चार चार मशीन उपलब्ध असतील ते हा छोटासा प्रयत्न आहे आणि हा कार्यक्रम घ्यायच्या माग ते आपण पत्रकार लोकांनी सर्वांनी ही मागणी करावी पुण्यामध्ये साडेचार हजार मा सामाजिक संघटनेत त्यांनी जरी हे मशीन ठेवल्या त्या अनेक लोकांचा जीव वाचेल एवढी जरी विनंती सर्वप्रथम मी या केअरटेकर संस्थेचे कुमार शिंदे आणि त्यांचे सगळ्या सहकारांचं मनापासून अभिनंदन करतो ही खूप काळाची गरज आहे ज्याप्रकारे पुण्यात पेशंट वाढतायत प्रकारे ऑक्सिजनची कमी आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणं हे खरं म्हणजे खूप मोठं काम ते करतायत आणि मी असं आव्हान करेल मीही त्यांच्याबरोबर काम करेल आणि आपण आत्ताच आजपासून आम्ही काही रिक्षांना ऑक्सिजन लावता येईल का कारण ॲम्ब्युलन्स मिळत नाही त्यामुळे उशीर होतो आणि त्यामुळे पेशंट दगावतो किंवा तो डॅमेज होतो असं प्रमाण खूप वाढलं आहे म्हणजे कदाचित त्याला ॲम्ब्युलन्स वेळेत मिळाली ऑक्सिजन मिळालं तर त्याला व्हेंटिलेटर जाता येणार ना नाही पण गेल्या काही दिवसाचा अभ्यास केल्यावर केवळ ऑक्सिजन नाही मिळालं केवळ ॲम्ब्युलन्स नाही मिळाली आणि म्हणून पेशंटला त्रास होतो आहे तर आम्ही आजपासून जवळजवळ रिक्षा सुरू करतो आहे आणि आम आमचा प्रयत्न की ते रिक्षेमध्ये सुद्धा ॲम्ब्युलन्स आपण ऑक्सिजन लावावा आणि आज मी आता हे छोटं युनिट बघितलं आहे ते आम्ही आमच्या सगळ्या रिक्षांमध्ये ते ठेवू ज्या आम्ही दहा बारा रिक्षा आता पुणे शहरात वेगवेगळ्या भागात सुरू करतो आहे कॉल करायचं आणि त्यांना बऱ्याच वेळा ॲम्ब्युलन्स लागत नाही तरी लोक ॲम्ब्युलन्स मागवतात डिस्चार्जसाठी तर अशा वेळेस त्या वापरायच्या आणि त्यामुळे अशा कुमार शिंदेंचे हे जे, जे प्रयत्न आहेत अशा प्रयत्नांमध्ये आम्ही नक्की हातभारलो आणि महापालिका असेल सगळे लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक हो असतील त्यांनाही मी आवाहन करेल की त्यांनी या ऑक्सिजनचा उपयोग जास्तीत जास्त करावा आणि आपल्या जनतेला रिलीफ द्यावा धन्यवाद सर